आठवी विषय संस्कृत नमो नम विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक आठ पॉईंट चार किम किम हा पाठ शिकणार आहोत किम किम म्हणजे काय काय साधारणपणे वाक्यामध्ये तीन महत्वाचे घटक असतात ते म्हणजेच कर्ता कर्म आणि क्रियापद या पाठातून आपण कर्म हे कोणत्या विभक्तीत वापरावे हे शिकणार आहोत संस्कृतमध्ये कर्माची द्वितीया वापरतात कर्म म्हणजे ऑब्जेक्ट थोडक्यात या पाठातून आपण द्वितीया या विभक्तीचा अभ्यास करणार आहोत आता आठ पॉईंट चार पॉईंट एकमध्ये दिलेले चित्र अभ्यासा चित्राचे निरीक्षण करा आणि चित्रांना अनुसरून प्रश्नांची उत्तरे द्या बघा चित्रम दृष्ट्या पठत म्हणजेच चित्रे पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा पहिलं वाक्य त्यांनी दिलं आहे बालकः हो किम पठती किम हा प्रश्नार्थक सर्वनाम आहे म्हणजेच मुलगा काय वाचतो तर त्याचे उत्तर कंसात त्यांनी पुस्तक असे दिले आहे पण आपल्याला संस्कृतमध्ये त्याची रचना करताना म्हणावे लागेल बालकः हो पुस्तकं पठती म्हणजेच किम या प्रश्नार्थक शब्दाऐवजी आपल्याला पुस्तक हे पुस्तकम असे लिहावे लागेल दुसरं वाक्य आहे वृद्ध हो किम धरती चित्रातील वृद्धांनी हातात काय धरले आहे तर कंसात त्यांनी उत्तर दिले आहे छत्र मात्र संस्कृतमध्ये त्याचा वापर आपल्याला किमप्रमाणे करताना वृद्ध हो छत्रम धरती असे करावे लागेल तिसरे वाक्य आहे हो किम खादती तर चित्रातील कुत्र्याने तोंडात काय पकडले आहे बरोबर रोटिका म्हणून किम या प्रश्नार्थक शब्दा ठिकाणी रोटिका हा शब्द वापरताना लिहावे लागेल काम चौथ आहे बालिका किम क्षिपती क्षिपती म्हणजे टाकणे किंवा फेकणे त्यांनी उत्तर लिहिण्यासाठी दिले आहे कंदूक कंदूक म्हणजे चेंडू किम प्रमाणे कंदूक होणार कंदुकम म्हणून वाक्य बालिका कंदुकम क्षिपती असे होईल पाचवे वाक्य आहे महिला किम नयती उत्तर दिले आहे द्रोणी मात्र संस्कृतमध्ये किम ठिकाणी द्रोणी हा शब्द वापरावा लागेल द्रोणीम म्हणून महिला द्रोणीम नयती सहावं वाक्य आहे वृद्धा किं पश्यति उत्तर दिले आहे बालिका संस्कृतमध्ये वृद्धा बालिका पश्यती अशा प्रकारे वाक्य रचना येईल यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजेच कर्म किम ह्या शब्दाचे उत्तर लिहिताना तुम्हाला उत्तराला अनुस्वार म्हणजेच टिंब किंवा हलंत म हे वापरायचे आहे जसे पुस्तकम छत्रम रोटिकाम कंदुकम इत्यादी एकवचने द्वितीया रूप हे म हलंत असे लावून होते हे तुमच्या लक्षात आले असेलच आता यावरील आपण भाषा अभ्यास आप पाहूया किम शब्दस्य स्थाने उत्तरम योजयत वाक्यम पुनः वदत पहिलं वाक्य आहे मर्कट किं खादती अपेक्षित उत्तर आहे कदली फल तर याची द्वितीय वापरायची आहे किम या ठिकाणी तर द्वितीय होणार फलम म्हणून उत्तर कदली फलम खादती अशाच प्रकारे आपल्याला पुढचीही वाक्य करायची आहेत जसे दुसरे वाक्य आहे गजह किम क्षिपती जल उत्तर होईल गजः जलम क्षिपती तिसरे वाक्य आहे शुक किम खादती अपेक्षित उत्तर मरीचिका उत्तर मरी खादती अशाच प्रकारे तुम्हाला पुढचीही वाक्य सोडवायची आहेत मध्ये बालक कुत्र गच्छती तर या पॉइंटच्या साहाय्याने आपल्याला एक नियम शिकायचा आहे म्हणजेच जेथे जायची त्या स्थानाची द्वितीय विभक्ती वापरली जाते जसं की चित्रामध्ये तुम्ही बघाल बालक आणि तो ज्या ज्या ठिकाणी जातो ते ते ऑप्शन्स त्या ठिकाणी दिले आहेत जसे बालक विद्यालय तर बालक कुत्र गच्छति याचे उत्तर देत असताना जर तो विद्यालयात जात आहे तर त्याची वाक्य रचना होणार बालक विद्यालयम गच्छती म्हणजेच विद्यालय ह्या शब्दाची द्वितीया वापरावी लागेल जर बालक वित्तकोशात जात असेल तर बालक कुत्र गच्छति उत्तर होईल बालक बालकः कुत्र गच्छति बालक गृहं गच्छति अशा प्रकारे बालक नदीम गच्छति बालकः हो वाटिकाम गच्छति अशा प्रकारे दुसऱ्या तक्त्यामध्ये दिले आहे कर्ते आहेत हो, विठ्ठल हो, हो, माता वृद्धा आणि क्रियापद सगळ्यांना एकच कॉमन आहे गच्छती आणि कर्म मात्र हे वेगवेगळे दिले आहेत जसे सरयू नदी चंद्रभागा विद्यालय पाकगृह हो, देवालय आत्ताच आपण शिकलेल्या नियमाप्रमाणे जेथे जायची त्याची द्वितीया हे वापरायचे आहे म्हणून राम सरयू नदीम गच्छति विठ्ठल चंद्रभागाम गच्छति छात्र विद्यालयम गच्छति माता पाकगृह गच्छति वृद्धा देवाल गच्छति अशा प्रकारे द्वितीयेचा वापर करून ही वाक्यरचना तयार होईल तुम्हाला हे सर्व समजले असेलच अशी आशा करते धन्यवाद